नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग ना छोटासाच असणार आहे. तर आता रात्रीचे वाजलेले आहे 9 आणि आता आम्ही जात आहे पाणीपुरी आणि कुल्फी खायला. तर आज दिवसभराचा मी रुटीन काही शेअर केलं नाही, फक्त मला थोडंसंच ब्लॉग शूट करायचा आहे. आणि तर कामं वगैरे झाले माझे सगळे आणि जेवण पण झालं. जेवणामध्ये मी आज छान पत्तागोबी आणि डाळ मिक्स याची भाजी केली, आंब्याचा रस, पोळी आणि मेथीचा ठेचा म्हणजे ते तसं केला, घोळाला मेथीचा घोळा असते ना तसं केला. आणि भात आणि मग आमचं छान आता जेवण वगैरे झालं आणि मी फ्रेश झाली, त्रिषा पण फ्रेश झाले आणि आम्ही सगळेजण छान आता जात आहे पाणीपुरी खायला. तर तुम्ही पण चला आमच्यासोबत आणि मी दाखवते तुम्हाला. चला आता नंतर जाऊया पाणीपुरी खायला. आणि त्रिषा आली इथे, ये का ये. कॅमेरा हलवत आहे, तर कॅमेरा हलत आहे. आता ना त्रिषाला ना डायपर घालून द्यायचे आहे आणि मग आम्ही निघणार. चल त्रिषाला डायपर घालून देते. पाणीपुरी खाण्यासाठी तर तुम्ही पण चालू, तुम्हाला पण मी दाखवते. तर इथे आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही जात आहे पाणीपुरी खायला. चला घरामध्ये तुम्हाला पसारा पसारा दिसत असेल तो प्रिशान. तर आम्ही आता निघत आहे आणि आम्ही जाणार आहे टू व्हीलरने जाणार आहे. आम्ही फॅमिली जाण्यासाठी निघाले आहे. तर प्रिशाची आम्ही मजाक करत होते, म्हणजे तिला ना तू घरीच थांब आणि आम्ही जाते असं म्हणत होते. तर ती लगेच धावत धावत माझ्याकडे आली. तर आम्ही अशा प्रकारे निघालो. माझे दोन भाऊ स्कूटीनं आले आणि आम्ही आमच्या बुलेटने निघालो. तर इथे कुठेच नाही, एकदम असं जवळपासच जायचं होतं. ती इथे खूप छान टेस्ट असते त्या पाणीपुरीची. तर प्रिशाला ना टोपी वगैरे घाल म्हटलं ना ती घालतच नाही. मग मी तिच्या हाताला कानाला हात लावून घेतली होती, कारण थोडं गरम वाफा चालू होतं त्याच्यामुळे. तर एकदम एखादी किलोमीटरच्या अंतरावर आहे ही पाणीपुरीचा स्टॉल आणि ती खूप फेमस आहे. तिथे गर्दी पण असते, काय माहिती आहे की नाही गर्दी. तर इथे बघा हीच आहे आणि गर्दीसुद्धा आहे. तर इथे आम्ही आले पाणीपुरी खाण्यासाठी. तर यांनी सेवपुरी घेतली, मी पाणीपुरी घेतली आणि मग पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर परत आम्ही ना शेवपुरीसुद्धा घेतली. तर खूप जास्त टेस्टी असते इथली पाणीपुरी आणि शेवपुरी. तर खूप दिवस झाले खाल्ले नव्हते, मग म्हटलं चला स्पेशल फक्त पाणीपुरी आणि शेवपुरी आणि कुल्फी खाण्यासाठी जाऊया. तर मग अशा प्रकारे ना आम्ही पाणीपुरी कुल्फी वगैरे खाऊन पाणीपुरी आणि शेवपुरी खाल्ले आणि मग तिथून कुल्फी फार लांब होती. तर मग आम्ही इकडे त्या कुल्फीजवळ आले. तर कुल्फीजवळ खूप वेळ वाट बघावी लागली, कारण की तिथे पण गर्दी होती. तर प्रिशानं झोपेला आली होती, कारण 9 वाजता आम्ही तिथून निघाले. तर मग तिथे 9:30 वाजलेच होते. तर अशा प्रकारे मग फायनली आमचा नंबर लागला आणि मग आम्ही कुल्फ्या ह्या घरीच घेतल्या पार्सल. मग अशा प्रकारे घरी आणि प्रिशा झोपून गेली, पाणीपुरी तिथेच खाल्ले आणि आईस कुल्फी ना आम्ही घरी घेऊन आले. तर प्रिशा झोपून गेली गाडीवरच, येता येता तिला छान हवा लागली थंड थंड आणि ती झोपून गेली. तुम्हाला दाखवते प्रिशा येता येता झोपून गेली. मग तिला मस्त छान बेडवर टाकली, एसी लावून दिली. तर ती छान झोपून गेली, गरम झालं तर ती लगेच उठून जाते. त्याच्यामुळे तिला एसी लावून दिली आणि ती झोपून गेली. तर मग आम्ही हॉलमध्ये बसले सगळेजण आणि थोडंशा पोस्टी वगैरे करत आम्ही कुल्फी एन्जॉय केली. आणि काय म्हणजे अशा गोष्टी चालू होत्या माझ्या आणि माझ्या भावाच्या सोबत यांच्या. आम्ही सगळेजण बसून आणि टी व्ही पण चालू होती. तर अशा प्रकारे कशाच्या तरी गोष्टी चालू होत्या. तर तुम्हाला दिसत पण असेल. आणि मग तर मला ना तुमच्यासोबत एक गोष्ट सहजच शेअर करायची आहे, ती तुम्ही ॲज अ गुड थिंग्स म्हणून सुद्धा घेऊ शकता. तर मला असं वाटते की आपण कोणतेही काम
करायचं असेल तर आपल्या मनात असेल तर आपण केलं पाहिजे. आणि आपल्याला म्हणजे दुसरं कोणी करत आहे तर ते आपण पण करायला पाहिजे. असं केल्याने ते म्हणजे ते आपल्या कामा त्या कामात आपल्याला सक्सेस मिळत नाही. जर ते काम आपण मनापासून केलं म्हणजे आपल्याला करायचंच आहे तर नाही वा हे काम आपल्याला करायचंच आहे तर आपण करूच. पण असं नाही की दुसरे करत आहे तर आपण करायलाच पाहिजे. जर असं केलं ना तर त्या कामामध्ये आपल्याला कुठेही सक्सेस मिळत नाही असं तरी मला वाटते. आणि मी सहजच तुमच्यासोबत शेअर करत आहे असंही समजू शकता तुम्ही. आणि म्हणजे असं मला कुठेतरी मलाच वाटलं म्हणून शेअर करावं असं. आणि अशाच काहीतरी गोष्टी चालू होत्या तर तेच मी थोड्याशा प्रमाणात सांगली मी तुम्हाला. आणि मग सगळं झाल्यानंतर थोडंसं हॉल मी आवरून घेतला कारण की प्रिशानं खूप धिंगाणं करून ठेवते पॉपकॉर्न वगैरे कसा खाली सांडून होते. तर तुम्हाला दिसलंच आता मी बाहेरून आले आणि मी घरी आली प्रिशा झोपून गेली आणि हे हॉल होता तो झाडून घेतला आणि मी छान फ्रेश झाली आता. चला मग मी आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत परत भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट.